नमस्कार, सिटी न्यूज के हिंदी समाचार में आप सभी का स्वागत है। मैं हूँ हिरल पलेजा। सर्वप्रथम आप सभी को सिटी न्यूज परिवार की ओर से नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं। चलिए समाचार की शुरुआत करते हैं सुविचार से। अंधेरे में मोमबत्ती, मुसीबत में उम्मीद जिंदगी में बहुत काम आती है। यदि आप हमारा चैनल टीवी पर नहीं देख पा रहे हैं तो अपने केबल ऑपरेटर से संपर्क करें। आप सिटी न्यूज चैनल यूट्यूब, व्हाट्सएप, ट्विटर एवं फेसबुक पर भी देख सकते हैं। यूट्यूब पर हमारा चैनल देखने के लिए यूट्यूब पर जाकर सिटी न्यूज़ की वेबसाइट पर हमारा चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें। हमारा चैनल एड्रेस है www.citynews.net.in। व्हाट्सएप पर चैनल देखने के लिए स्क्रीन पर दिए गए नंबर पर मैसेज करें और आप समाचार सर्वप्रथम देख सकते हैं। ट्विटर एवं फेसबुक पर भी आप सिटी न्यूज़ चैनल को लाइक करके सर्वप्रथम समाचार देख सकते हैं। चलिए अब नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। सुर्खियों के बाद वक्त है एक छोटे से ब्रेक का। आप बने रहिए सिटी न्यूज के साथ। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती। ब्रेक के बाद फिर एक बार आप सभी का स्वागत है। चलिए अब नजर डालते हैं शहर व ग्रामीण के समाचारों पर। किसानों के हित में आंदोलन एवं ठाकरे सरकार के खिलाफ मोर्चा खोलने हेतु सांसद नवनीत राणा एवं विधायक रवि राणा रविवार शाम मुंबई मुख्यमंत्री को ज्ञापन देने हेतु मातोश्री पर जा रहे थे, पर अमरावती पुलिस ने पहले ही विधायक एवं सांसद राणा और बाकी कार्यकर्ताओं को उनके निवास गंगा सावित्री से डिटेन किया है। बता दें कि मुंबई के खेरवाड़ी पुलिस ने पत्र भेजकर सूचित किया कि धारा 149 उल्लंघन ना करें। राजापेट पुलिस ने उन्हें पुलिस आयुक्तालय ले गए। खासदार नवनीत राणा एवं आमदार रवि राणा को मुंबई जाने से रोका गया। गत 3 दिनों से अमरावती जिले में रवि राणा नवनीत राणा के आंदोलन चल रहे थे। मोजरी में चक्का जाम आंदोलन कर रवि राणा ने गिरफ्तारी दी तो अमरावती में आंदोलन कर रही नवनीत राणा पर सिटी कोतवाली पुलिस ने गुनाह दर्ज किया, तो कल फ्रेजरपुरा पुलिस स्टेशन ने ठिया आंदोलन का गुनाह दर्ज किया था। आज विभिन्न जगह से किसान मुंबई पहुंचने वाले थे, साथ में रवि राणा और खासदार नवनीत राणा मुंबई में मातोश्री के बाहर ठिया आंदोलन लगाने वाले थे। अभी पूरे प्रदेश में आपदा कानून लागू है, जिसके अंतर्गत ऐसे मोर्चे और ठिया आंदोलन को कहीं पे भी अनुमति नहीं है। मुंबई पुलिस को इसकी जानकारी ही मिलते ही तुरंत उन्होंने अमरावती पुलिस से संपर्क किया और नवनीत राणा और रवि राणा को मुंबई जाने से अमरावती पुलिस ने रोक दिया। खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा अपने कार्यकर्ताओं के साथ घर से मुंबई के लिए रवाना ही होने वाले थे, तभी राजापेट पुलिस ने आमदार रवि राणा और खासदार नवनीत राणा को कार्यकर्ताओं के साथ में घर पर ही रोक दिया और दोनों पति पत्नी को सीपी कार्यालय ले जाया गया। खासदार नवनीत राणा ने सरकार के प्रति अपना रोष प्रकट करते हुए तीखी प्रतिक्रियाएं दी है। विदर्भा जी गाड़ी आमची बुक है विदर्भ एक्सप्रेस जाऊ देत नाही आणि पोलीस घेऊन चालली आम्हाला मला काही समजून नाही राहिले आहे कशासाठी आम्ही लोकशाहीच्या हत्या म्हणजे अमरावती जिल्ह्यात आणि या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची सरकारच करू शकते लोकशाहीची हत्या म्हणजे अशीच असते। आमचे टिकटा आहे, आमचे निवेदन आहे आणि मी वारंवार या शेतकऱ्यांच्या निवेदनासाठी मी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे। जेव्हा आम्ही अमरावतीत काही गोंधळ जास्त केला नाही, दिवाळीच्या दिवशी आम्ही थांबून ठेवलं की दिवाळी बाकी लोकांची खराब झालेली पाहिजे। आम्ही टिकटा काढल्या बायकायदा, आमचे शेतकरी बांधव पूर्ण महाराष्ट्रामधून वेगळेवेगळे डिस्ट्रिक्टमधून जिल्ह्यामधून ट्रेनमध्ये बसत आहे, ते जाण्याची तयारीमध्ये आहे। आणि जर इथे पाहिलं मलाही 9 वर्ष झालेलं आहे,
राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आजपर्यंत मी अशी कधीही जबरदस्ती कोणाकडनं पाहिली नाही आहे. सीएमला निवेदन देण्यामध्ये काय हरकत आहे? आणि मी वारंवार सांगत आहे की शेतकऱ्यांचं निवेदन द्यायचं आहे, इलेक्ट्रिसिटी बिलचा अर्धा माफ केला पाहिजे त्याच्यासाठी द्यायचं आहे. आता इथे पाहिलं तर डक्के उभे आहे. क्रिमिनल एखादा मर्डर करणारा व्यक्ती आहे, त्याला 6-6 महिने लागते यांना पकडायला. जर चोरी एखाद्याने केली, ज्वेलरच्या दुकानमध्ये चोरी होत असते, गरीब लोकांच्या घरात चोरी होत असते, तर त्याला 2-2, 4-4 वर्ष लागतं त्यांचं चार्जशीट बनवायला. आणि एखादा शेतकऱ्यांसाठी निवेदन देण्याला चालले आहे तर आजूबाजू पूर्ण कवर करून पोलीसवाले ठेवलेले आहेत. तिथून मुंबईवरनं इथं पोलीसवाले फोन करताय की कोणाला सीएमला भेटण्याचा अधिकार नाही काय? मग लोकप्रतिनिधी बंद करून टाका, लोकप्रतिनिधीचं इलेक्शन बंद करून टाका. आम्ही उभेच नाही राहायचा. जर शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मांडू नाही शकत, शेतकऱ्यांचे निवेदन आम्ही जाऊन देऊ शकत नाही, तर मग आमच्या लोकप्रतिनिधीचा काय फायदा आहे? लोकप्रतिनिधी असून मग काय फायदा आहे? 100% ज्या लोकांनी, ज्या पोलीस डिपार्टमेंटनी याच्यावर कारवाई केली आणि आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न कराय, मी 100% हाऊसमध्ये जाऊन, सेशनमध्ये जाऊन त्यांना सस्पेंड करण्याचं काम करू. आणि जर त्यांना सस्पेंड केलं नाही तर त्याच्यानंतरचं मी पाहिन. सेशन जर यांना सस्पेंड केला नाही इथून, तर लोकसभामध्ये असं पहिल्यांदा मी पाहत आहे. अरे 9-9 दिवस आम्ही आंदोलनं केले, 9-9 दिवस आम्ही जेलमध्ये राहिलो, 9-9, 10-10 दिवस आम्ही रोडवर बसलो लोकांना घेऊन, शेतकऱ्यांना घेऊन. तेव्हा तर कोणी आम्हाला थांबवलं नाही. जे कलमा लावायचे तुम्ही कलमा लावा ना, आम्हाला कशाला डिटेन करत आहे? आम्हाला का निघून येते आमच्या घरातून? आम्ही लोकांच्या हक्कासाठी, न्यायासाठी बाहेर निघून राहिलो, सीएम कडे चालले आहे. तो आमदार रवी राणा ने इसे लोकशाही की हत्या बताते हुए जनप्रतिनिधि की आवाज को दबाने का प्रयास किया जा रहा है. जेल कोठडीमध्ये टाकला जाईल अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी निर्माण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकलं, आमदाराला जेलमध्ये टाकलं, आता खासदाराला सुद्धा जेलमध्ये टाकण्याची त्यांची तयारी आहे. मला असं वाटते राष्ट्रपती शासन या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे आणि लोकतंत्राची हत्या करत आहे. विधानसभेमध्ये मी हा विषय उचलील आणि तिथे मुख्यमंत्र्याला जबाब द्यावा लागेल. इससे पूर्व भी कई आंदोलन हुए लेकिन कहीं पर भी ऐसा रोका नहीं गया. अभी कोरोना की महामारी के चलते आपदा प्रबंधन कानून लागू है. दोनों पति पत्नी ने आज एक और चैलेंज दे दिया. जब तक रोकने वाले प्रतिनिधि को सस्पेंड नहीं करेंगे, चैन से नहीं बैठेंगे. जे अधिकाऱ्यांनी आम्हाला कैद केला त्यांना निलंबन केल्याशिवाय सोडणार नाही, हे मुख्यमंत्र्यांना मी इशारा दिला. शेतकरी पूर्ण महाराष्ट्रामधून ते ट्रेनमध्ये, विदर्भाची ट्रेन जी आहे मुंबईला जाणारी, ते विदर्भ एक्सप्रेस, त्याच्यामध्ये सगळे आपले आपले ठिकाणून, आपल्या आपल्या जिल्ह्याचे स्टेशनवरनं ते निघाले. आणि आम्ही निघालो तर पाहिला इथे तर 100 काउंटिंगमध्ये तुम्ही जर पाहू शकता, डग्गे इथे उभे आहे, पोलीसवाले इथे उभे आहे, महिला कॉन्स्टेबल इथे उभे आहे. घरातून बाहेर निघाल्याबरोबर हातात पत्र देते की तुम्हाला डिटेन करण्यात आलेलं आहे. मला सांगा, लोकशाहीची हत्या करत आहे ना? आधी याच्या आधी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले नाही काय? आम्ही नेहमी वारंवार तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमी तेच सांगत आलेली आहे की आम्ही शांततेच्या मार्गावर हा आंदोलन करणार आहे. आम्हाला काहीच नको आहे. आम्हाला फक्त मातोश्रीच्या बाहेर जाऊन फक्त सीएम साहेबांना आम्हाला भेटायचं आहे. आमचं जे द्रोण आहे, आमचे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, ते या पत्रा माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहे. और काही शेतकरी जाऊन त्यांना भेटणार आहे आणि त्यांचे जे परेशानी आहे, त्यांची जी समस्या आम्हाला आम्ही त्यांना सांगणार आहे. हा आमचा ठरला होता आणि मी वारंवार स्पष्ट शब्दांनी व्हिडिओमध्ये सांगत होती, सोशल मीडियामध्ये व्हायरल करत होती की कोणताही गोंधळ नको आम्हाला, कोणताही काही गडबडी करायची नाही आहे. शांततेच्या मार्गाने आम्ही ट्रेननी जाऊ, तिथे भेटू, तिथे जर भेटले, निवेदन घेतलं, तर शांततेच्या मार्गाने आम्ही वापस आपल्या जिल्ह्यामध्ये आहो. पण मला एक सांगा, कोणती हे लोकशाही आहे? 25 लाख लोकांचा मी प्रतिनिधी करतो आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही खासदार आहे. लोकांनी अधिकार आम्हाला दिलेला आहे, लोकांनी त्यांचे प्रश्न मांडण्याचे कर्तव्य आम्हाला दिलेलं आहे. जर आम्ही तो मांडू शकत नाही, ते उद्धव ठाकरे साहेबांना मला विचारायचं आहे, कोणते नियमानुसार आम्हाला आमच्या घरातून बाहेर निघू देत नाही आहे? कोणते नियमानुसार हे पोलीस डिपार्टमेंट आम्हाला इथे डिटेन करत आहे? जर हे कोणताही इथे कार्य पदाधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंटचा कोणताही कमिशनर, कोणताही सीपी असला आणि ज्यांनी कारवाई आमच्यावर केलेली आहे, 100% सेशनमध्ये जाऊन लोकसभामध्ये जोपर्यंत त्याला मी सस्पेंड करायला लावी नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. कारण की लोकशाहीची हत्या म्हणजे अशीच आहे. आणि हे फक्त उद्धव ठाकरेच्या राज्यामध्ये होऊ शकते, बाकी कुठे होऊ शकत नाही. अरे महिला खासदार आहे, महिलांना माहीत आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे, शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची परिस्थिती कशी आहे, त्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न काय आहे. आणि म्हणून आम्ही एवढे जीवाने तडमडीने हा प्रश्न घेऊन तिथे जात आहे. अरे इलेक्ट्रिसिटी बिल जे गेल्या किती महिन्यापासून आम्ही ऊर्जा मंत्री साहेबांना पत्र देत आहे, पत्र व्यवहार करत आहे की 50% तुम्ही त्याच्यामध्ये कटाप करा,
त्याच्यामध्ये काही उत्तर देत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल काही उत्तर देत नाही आणि ह्याच्यामध्ये हे पूर्ण दडपशाही करता, लोकशाहीची हत्या करता पूर्ण, आणि इथे डिटेन करण्याचा पूर्ण प्रयत्न करता, डग्गे आणून इथे ठेवता. एखादा मोठा क्रिमिनल असला ना, तिथे नांदेडमध्ये एक मुलीच्यावर हत्या झाली, त्याला हत्या करण्यात आला, त्याच्यावर तेजाब टाकला, त्याच्यावर उद्धव साहेब भाष्य करत नाही. तिथे कोण क्रिमिनल आहे त्याला पकडण्याचं काम करत नाही. पण लोकशाहीचे मध्ये माध्यमातून जे खासदार आमदार काम करतात, लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम करतात, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी काम करतात, त्यांना असं येऊन डिटेन करतात, असं येऊन डिटेन करतात पाहिजे महाराष्ट्रामध्ये. कारण की जे खुर्चीवर बसलेले आहे त्यांना अधिकार नाही खुर्चीवर बसण्याचा. कारण हे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये होत आहे की लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे आणि एक खासदार आमदारांना त्यांच्या घरामधून डिटेन करताय आणि त्यांना बाहेर मुंबई जाण्यासाठी परवानगी देत नाही आणि त्यांना पत्र देत आहे, त्यांना नोटीस देत आहे. मुंबईचे सीबी कमिशनर ऑफ पोलीस मुंबईचे ते नोटीस पाठवतात, इकडचे नोटीस पाठवतात. मला सांगा कशाला पॅक करतात? अरे एरिया पॅक करून राहिल्या, हे काय क्रिमिनल आहे काय? कोणाचा मर्डर केला काय? कुठे जाऊन काही क्राईम केलेला आहे काय? असे सगळे डिटेन करण्याचा कोणताही अधिकारी नाही आहे. पुरानी मांगे जिसके लिए मुंबई जा रहे थे वह कायम ही है, जिसमें किसानों को प्रति हेक्टर 50,000 का मुआवजा दिलाने की बात है, तो कोरोना काल में लगाए गए बिजली के बिल को माफ करने की बात है. मातोश्रीचे बाहेर आपण पोहोचलो नाही पाहिजे, तिथे आंदोलन केलं नाही पाहिजे. अरे आम्हालाही दिवाळी आहे, आम्हालाही भाऊबीज आहे. आम्ही जेलमध्ये दिवाळी त्यांनी साजरी केली, एक दिवसाचा उपोषण तिथे केला, तिथे अन्नत्याग केला. कशासाठी? कोणासाठी? शेतकऱ्यासाठी. मग हे उद्धव साहेब ठाकरे जे तिथे बसले आहे खुर्चीवर, एक वर्षापासून विदर्भामध्ये पाय ठेवला नाही, त्यांना जास्त जाण आहे त्या खुर्चीच की आमच्यासारख्या लोकांना जाण आहे? त्यांना फक्त करोना भीती होती काय? आम्हाला भीती नव्हती काय? दिवस रात्र आम्ही फिरत होतो विदर्भामध्ये, चंद्रपूर असो, गोंदिया असो, भंडारा असो, प्रत्येक भागामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालं. महाराष्ट्रामध्ये असे पीक वाहून गेले, एक क्षण पंचनामेसाठी उरला नाही. आणि त्याचा दुःख घेऊन आम्ही तिथे जाणार होतो आणि तिथे पूर्ण प्रश्न आमचे मांडणार होते. पण आम्हाला इथेच डिटेन करण्यात आलेलं आहे. आम्हाला मुंबईपर्यंत पोहोचू दिलं नाही, आम्हाला अमरावती नागो दिल्ली नाही. लोकसभामध्ये हा प्रश्न मी मांडणार आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला नोटीस पाठवले आणि इथे डिटेन करण्याचे आदेश दिले आहे ते प्रत्येक अधिकारीवर तिथे प्रश्न मी लावणार आहे, क्वेश्चन मी लावणार आहे, आणि जोपर्यंत त्या अधिकारीला सस्पेंड करायला लावी नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आणि अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी केलेली दडपशाही मला असं वाटते लोकतंत्राची हत्या आहे. मी विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्याला विचारणार आहे कोणत्या अधिकाऱ्यामध्ये मला ताब्यात घेतलं, कोणत्या अधिकाऱ्यामध्ये माझ्या घराला छावणीचं रूप दिलं, कोणत्या अधिकाऱ्यामध्ये मला पोलीसमध्ये पोलीस जॅनमध्ये बसवलं. मला शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन मी मुंबईपर्यंत येऊ शकत नाही, याच्यासाठी माझ्यावरची दडपशाही आणली, मुख्यमंत्र्याला जबाब द्यावं लागेल. आणि ज्या अधिकाऱ्यांनी मुंबई सी पी असू द्या, मुंबईचे कुठलेही अधिकारी असू द्या, ज्यांनी यांना मला नोटीस दिली त्यांच्यावर सख्त कारवाई करून त्यांना निलंबनाची कारवाई मी करणार आहे. आणि दुसरं माझं स्पेसिफिक कशाकरीत अरेस्ट करताय? आय विल गो बिफोर द कोर्ट आणि आज रात्री पुन्हा कोर्ट उघडेल. नाही डिटेन करू शकत नाही ना तुम्ही, करू शकत नाही तर मला इथे द्या रिटर्न. तुम्ही पायरी चढायची नाही, लीगल डिटेन्शन का करताय ते द्या पाहिजे. नाही मला असं वाटतं की म्हणजे तो सी पी ऑफिसमध्ये आपण त्यांनी आम्हाला आणलेला आहे, तिकीट हातात आहे, निवेदन हातात आहे. आजपर्यंत असं कोणतंही लोकप्रतिनिधीसोबत असं झालेलं नाही आहे. कारण देशामध्ये राहत आहे, लोकशाहीमध्ये राहत आहे. जर पोलीस डिपार्टमेंटचा कोणता प्रश्न आला तर आपण त्याच्यासाठी मांडतो, त्याच्यासाठी प्रश्न मांडण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे लोकांनी. लोकप्रतिनिधी म्हणजे काय? लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला इथे पाठवलं आहे. 25 लाख लोकांचा रिप्रेझेंट आम्ही 25 लाख लोकांना इथे करत आहे आणि आम्हाला ट्रेनमध्ये बसू देत नाही आहे, आम्हाला मुंबई जाऊ देत नाही आहे, मुंबई जाण्याची परमिशन नाही आहे. मला तुम्ही सांगा इथे येऊन काय सिद्ध करत आहे की उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये कोणीही जर प्रश्न मांडत असेल, त्यांच्या विरोधात बोलत असेल, तर त्यांना जेलच्या मागे टाकायचं, त्यांना डिटेन करायचं, त्यांना जाऊ द्यायचं नाही. त्यांना साधा पत्र देण्यासाठी आम्ही इथून मुंबई चाललो होतो. आमच्यासोबत शेतकरी आहे, शेतकरी तिथे वाट पाहत आहे. अरे बाबा जिथे आम्हाला जायचं तिथे आंदोलन करू ना, आम्हाला निवेदन द्यायचं मातोश्रीवर, मातोश्रीवर दे ना. नेहरू मैदानात येते का सीएम साहेब? विचारा सीएम साहेब. नेहरू मैदानात सीएम साहेब येते काय? तिथे जाऊ भेट द्या.
आंदोलन करायला घ्या, मातोश्रीवर घ्या, आझाद मैदान कुठे घ्या, कुठे घ्या, घ्या सही साहेब येते घ्या, तुम्ही विचारून घ्या, जर येत असेल तर आम्ही तिथे करू आंदोलन. तुम्ही लेखी द्या, आता सुरू आहे कुठेही करायला, कुठेही आणा सीएम साहेब कुठे येते तिथे देऊ आम्ही निवेदन. आझाद मैदानला जायला सांगितलं बाबा सीएम तिथे काय नेऊ सीएम साहेब इन काय आझाद मैदान पकडून ठेवताय तुम्ही जाऊ देत नाहीये. अरे मातोश्री अरे कुठेही जाऊ आम्ही, तुम्ही कशाला धरला मग इथे जेव्हा जेव्हा तुम्हाला काही करायचं नाही. अरे आम्ही आम्ही आमदार खासदार आहे ना, आम्ही नाही जाऊ शकत काय. बरोबर आहे पण मला सांगा हे योग्य आहे का, ते म्हणतात की तुम्हाला आझाद मैदानमध्ये बसा, त्यांच्या बापाच्या नौकर आहे आम्ही सीएमच्या आझादमध्ये बसणार आहे. आम्ही लोकतंत्रामध्ये त्यांना निवेदन देणार आहे. साहेब लेटर देऊन द्या आम्हाला फक्त डिटेशन केलं म्हणून तुम्ही हो मग आधी गाडी जाऊ देणार नाही, ती गाडीच्या समोर उद्दी मारून लक्षात ठेवा. आम्ही तिथं बसणार आहे. बोले एक सांगा अंदर किसानों को प्रति हेक्टर 50,000 रुपये की मदद मिले एवं लॉकडाउन के समय का बिल माफ हो, इस मांग को लेकर सांसद नवनीत राणा ने रविवार को राजकमल पर धरना आंदोलन किया. खासदार नवनीत राणा का मुख्यमंत्री का पुतला फूको आंदोलन. महाराष्ट्र सरकार से किसानों की मदद की गुहार लगाते हुए आमदार एवं खासदार लगातार आंदोलन कर रहे हैं. आमदार रवि राणा ने मोजरी में चक्का जाम आंदोलन कर अपनी गिरफ्तारी दी तो नवनीत राणा ने आज जयस्तंभ से महात्मा गांधी के पुतले को हारार्पण कर राजकमल तक मोर्चा निकाला और राजकमल पे ठिया आंदोलन किया. जिसमें प्रमुख मांगे किसानों को 50,000 प्रति हेक्टर मुआवजा मिले और लॉकडाउन के दौरान बिजली बिल की माफ़ी. इसलिए खासदार नवनीत राणा ने अपने कार्यकर्ताओं के साथ राजकमल पर आंदोलन किया जिससे वहां का ट्रैफिक जाम हो गया था.
लेकिन पुलिस के कड़े बंदोबस्त के कारण बहुत देर तक यह ट्रैफिक नहीं रुका। कार्यकर्ताओं द्वारा यहाँ पे मुख्यमंत्री का पुतला जलाने का प्रयास किया, लेकिन पुलिस ने उन्हें नाकाम कर दिया। राजकमल पर करीब 30 मिनट तक इनका यह आंदोलन चला, लेकिन पुलिस की व्यवस्था अच्छे होने के कारण किसी भी प्रकार के ट्रैफिक की अड़चन नहीं गई। किसानों के माध्यम से सीधा सीधा सरकार पर निशाना है। इससे पहले भी खासदार नवनीत राणा संसद में महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाने की मांग कर चुकी है। इस आंदोलन के समय नवनीत राणा ने सिटी न्यूज से बात करते समय कहा, आपण वारंवार 2 महिन्यापासून 1.5 महिन्यापासून जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेली आहे त्याच्यासाठी वारंवार आम्ही मागणी केलेली आहे। मुख्यमंत्रींना पत्र दिले, फोन केला, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते फोनवर यायला तयार नाही। त्यांनी शेतकऱ्यांची मागणी ऐकायला त्यांची मानसिकता नाही। त्याच्यानंतर गव्हर्नर साहेबांना दिलं पत्र आम्ही, त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्राला पत्र दिलं। आम्ही विधानसभेचे जे अध्यक्ष आहे चेअरपर्सन नाना पटोले साहेबांना पत्र दिलं की बाई शेतकऱ्यांना न्याय द्या, 50,000 रुपये हेक्टर द्या, 50-10,000 रुपयांनी काय होणार नाही आहे। आणि उद्धव साहेबांनी जे पॅकेज घोषणा केली 10,000 रुपयाची, हे चॉकलेट दाखवण्यासारखं झालं आहे आणि शेतकऱ्यांसोबत मजाक करण्यासारखं झालेलं आहे। कारण जे पैसे त्यांनी घोषणा केले, जे चॉकलेट घोषणा केले, ते सुद्धा दिवाळीच्या आधी त्यांचे बँकेमध्ये त्यांच्या हातात त्यांना भेटले नाही, त्यांची दिवाळी अंधारात गेली। म्हणून आपली मागणी आहे की 50,000 रुपये हेक्टर आज शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे, ज्या कारणाने ते येणाऱ्या भविष्यामध्ये काही ना काही अजून पेरणी करून अजून पीक त्यांच्यासाठी काम करू शकतात आणि बाकी लोकांना त्यांचे पोट भरू शकतात। आणि वीज बिल माफ, जी आमची मागणी आहे की 50% विजामध्ये माफ केली पाहिजे, पण त्याच्यामध्येही त्यांनी काही उत्तर दिलं नाही। वारंवार पत्रव्यवहार केले, आम्ही मंत्र्यांसोबत बोललो, ऊर्जा मंत्री साहेबांसोबत, त्यांना सांगितलं की एवढे दिवस जे लोक घरी होते त्यांच्यापाशी हातात पैसे नाही, त्यांना वीज बिल भरासाठी त्यांच्यापाशी पैसे नाही, त्याच्यामध्ये 50% तुम्ही माफ करा। 50% राज्य सरकारने त्याचा भार उचला आणि 50% जनता उचलतात, त्याच्यावरही त्यांचा काही निर्णय झाला नाही। आणि आमचं ठरलेलं आहे, जर उद्धव साहेब डोळे उघडत नसेन, जर उद्धव साहेब झोपीने उठत नसेन, तर नक्की आम्ही इथून ते मातोश्रीमध्ये जाणार आहे आणि उद्या मातोश्रीचे बाहेर उद्धव साहेबांना निवेदन देण्यासाठी जाणार आहे। जर उद्धव साहेबांनी निवेदन घेतला नाही, आमची भावना समजून घेतली नाही, शेतकऱ्यांची भावना समजून घेतली नाही, परिस्थिती समजून घेतली नाही, तर आमचं जे पुढचं आंदोलन राहीन ते उद्धव साहेबांचे निर्णय अनुसार राहीन की त्यांना काय कोणतं आंदोलन पाहिजे, शांततेच्या मार्गाचं आंदोलन पाहिजे की आमचं आंदोलन ज्या पद्धतीने आम्ही करायला विचार करत आहे त्या पद्धतीने आम्ही करू। जेल के सामने धरना आंदोलन किए जाने पर सांसद नवनीत राणा के खिलाफ फ्रेजरपुरा पुलिस स्टेशन में आपत्ति व्यवस्थापन धारा के अंतर्गत अपराध दर्ज किया गया। किसानों के आंदोलन के लिए गिरफ्तार आमदार रवि राणा की पत्नी खासदार नवनीत राणा जब रवि राणा से मिलने गई तो पुलिस ने उन्हें मिलने तो नहीं दिया, बल्कि 10 लोगों के साथ में खासदार नवनीत राणा पर गुनाह दर्ज कर लिया। खासदार नवनीत राणा अपने पति आमदार रवि राणा से जब मिलने गई तो पुलिस ने वहां पर मिलने से इनकार कर दिया। इससे नाराज होकर खासदार नवनीत राणा ने कार्यकर्ता के साथ में वहीं पर जेल के बाहर ठिया आंदोलन कर दिया। फिलहाल सेंट्रल जेल का एक्सटेंशन अंध महाविद्यालय में है और आमदार रवि राणा को भियापुरकर अंध महाविद्यालय में रखा गया। पुलिस का कड़ा बंदोबस्त है, ऐसा लग रहा है कि जैसे वहां छावनी बना दी गई। ठिया आंदोलन के दौरान पुलिस का कड़ा बंदोबस्त था। ठिया आंदोलन की अनुमति न होने से फ्रेजरपुरा पुलिस ने धारा 143 और 188 के अंतर्गत नवनीत राणा सहित 10 कार्यकर्ताओं पर गुनाह दर्ज किया। ज्ञात रहे कि आमदार रवि राणा ने जब तक किसानों की समस्या का हल नहीं होता जमानत लेने से इनकार कर दिया। इससे पहले भी आमदार रवि राणा ने मोजी से अपना किसानों के लिए आंदोलन किया था, तब भी रवि राणा ने जमानत लेने से इनकार कर दिया था। जेल के अंदर तबीयत बिगड़ जाने की वजह से तब उन्हें इरविन अस्पताल में भर्ती किया गया था, लेकिन वहाँ पर तबीयत में सुधार न होने से उन्हें नागपुर शिफ्ट किया गया था। बता दें कि आमदार रवि राणा को किडनी का प्रॉब्लम होने की वजह से बहुत ज़्यादा एग्जर्शन और टेंशन रहा तो उनकी तबीयत बिगड़ जाती है।
उनके कार्यकर्ता और चहेते दुआ कर रहे हैं कि इस बार किसी भी प्रकार की तबीयत ना बिगड़े। कोविड 19 के चलते पूरे महाराष्ट्र में सभी धार्मिक स्थल बंद थे। 9 महीने बाद सरकार की ओर से सोमवार को सभी धार्मिक स्थल खोलने की मंजूरी मिली है। संपूर्ण देश में जब से कोरोना लगा, जहां पर भी भीड़ होने की संभावना हो, ऐसी तमाम जगह को सरकार ने आदेश देकर बंद कर दिया गया था। इसमें धार्मिक स्थान भी अछूते नहीं रहे। महाराष्ट्र भी उससे अछूता नहीं रहा। महाराष्ट्र में करीब 9 महीने से कोविड 19 के कारण सभी धार्मिक स्थान बंद थे। नवरात्र और गणपति उत्सव जैसे महान पर्व पर भी यह मंदिर नहीं खोले गए। अब जबकि सभी धार्मिक त्यौहार करीब करीब आकर चले गए, क्योंकि भारत में जब होली आती है तो यह त्यौहार लाती है और दिवाली त्यौहार लेकर चली जाती है। अब दिवाली भी हो गई, यानी जितनी भीड़ मंदिरों में होने की संभावना थी, अब वह भीड़ की संभावना नहीं है। लेकिन फिर भी अभी आपदा व्यवस्था कानून लागू है, जिसके चलते सरकार ने सशर्त धार्मिक स्थानों को खोलने की अनुमति दे दी है। सोमवार 16/11/2020 से नियमों के अंतर्गत रहकर सभी धार्मिक स्थान और मंदिर के दरवाजे खोले जाएंगे। इससे तमाम भक्तगण, ट्रस्टी और पुजारियों में खुशी की लहर दौड़ी है। 9 महीनों बाद मंदिर के द्वार खोले जाएंगे। सभी मंदिर के ट्रस्टी ने मंदिरों की साफ सफाई शुरू कर दी है। दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य शासनाने स्पष्टपणे GR काढून किंवा नोटिफिकेशन काढून आपल्याला मंदिर धार्मिक स्थळ स्थुरी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्याची SOP किंवा प्रमाणित कार्यपद्धती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे। याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं स्पष्टपणे सांगितले, हा शासनाचा आदेश नसून तो एक स्त्रीची इच्छा, म्हणजे आपल्या सर्वांच्या श्रद्धा व्यक्त करण्यासाठी लोकांची करण्यात आलेली सोय आहे। कोरोनाची पार्श्वभूमी पूर्णपणे संपलेली नाही हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। साई मंदिराच्या संदर्भामध्ये दर्शन घेण्यासाठी श्रद्धाळू आपल्याकडे येणार आहेत, त्यांची व्यवस्था कशी असेल या संदर्भामध्ये विस्तारपूर्वक मी आपल्याला काही माहिती देणार आहे, ती आपल्या भक्तांपर्यंत पोहोचली जावी अशी माझी अपेक्षा आहे। सर्वप्रथम आपण उद्या सकाळी म्हणजे दिवाळी पाडव्याच्या काकड आरतीनंतर दर्शनाची सुरुवात करणार आहोत। आरतीसाठी लोकांना दर्शनाला येता येईल, फक्त त्याची संख्या आम्ही तज्ज्ञ लोकांशी म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून करणार आहोत। सध्या नेहमीप्रमाणे 200 लोक आरतीला थांबत असत, परंतु तेवढी संख्या आपल्याला ठेवता येणार नसल्यामुळे आपण ती 50 किंवा 80 दरम्यान किती होते याचं थोडंसं परत एकदा अभ्यास करणार आहोत। आरतीला, प्रत्येक आरतीला लोकांना आपण पेड आरती म्हणून देता येईल आणि त्यातला काही कोटा स्थानिक किंवा जे लोक विशेष अतिथी यांच्यासाठी आपण ठेवणार आहोत। प्रशासन त्याच्याबद्दल अजून थोडंसं अभ्यास करून आकडा निश्चितपणे सांगेल। याच्यानंतर दर्शनबारीच्या संदर्भामध्ये आपल्याला काम करायचं आहे, त्याचं नियोजन प्रशासनाने, मी सकाळी 7:30 सर्वांशी, माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी, आपले SDM किंवा यांचे म्हणजे उपविभागीय अधिकारी, माझे डेप्युटी CO यांच्याशी चर्चा करून आपण निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात गावकऱ्यांशी मी फोनवर काही लोकांनी माझे संपर्क साधलेला आहे, त्यांच्याशी सगळ्यांची मतं मी विचारात घेतलेली आहे। गावातल्या लोकांची स्वतंत्र बैठक मी 1 अर्ध्या तासानंतर घेणार आहे। तर माझं याच्यामध्ये सर्वांशी चर्चा करून असं निष्कर्ष निघतो की आरती, काकड आरती झाल्यानंतर पहिला प्राधान्यक्रम गावात, शिर्डी गावातील स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी आपण सोय उपलब्ध करून देणार आहे। आणि त्याच्यामध्ये साधारणतः आपण 1 तासामध्ये 900 दर्शन घेणार आहोत। स्थानिक गावकऱ्यांना दर्शन घेण्यासाठी माझी स्वतःची अशी विनंती राहणार आहे की त्यांनी त्यांचं स्वतःचं वोटर आय डी कार्ड महत्त्वाचं कारण असं की आधार कार्डवरचा पत्ता बदलला जाऊ शकतो आणि वोटर कार्डचा बदलला जात नाही, म्हणून वोटर कार्ड आपल्याला प्राधान्यानं आवश्यक आहे। याशिवाय ज्या मतदारांकडे वोटर कार्ड नसेल
ज्या भक्तांच्याकडे वोटर कार्ड नसेल त्यांनी त्यांच्या आपल्या आई वडिलांचं वोटर कार्ड जर दिलं तर ती आपल्याला स्थानिक नागरिकांच्यासाठी सोयीचं होईल असं माझं मत आहे. या संदर्भात गावातल्या लोकांशी मी बोललेलो आहे, गावातल्या लोकांचंही त्याला अनुमोदन अंशतः आहे. काही वेगळी मतं असतील तर आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. हे दर्शन होत असताना काही लोकांनी गावातल्या म्हणजे शिर्डीचं नाव आपलं जे आहे ते चांगलं होण्यासाठी काही चांगल्या सन्माननीय नागरिकांनी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की गावातला कोटा जरी असला तरी आपण बाहेरच्या श्रद्धाळूंना त्याला प्राधान्य देऊया. अर्थात तो निर्णय गावकऱ्याशी चर्चा करूनच आपल्याला घ्यायचा आहे आणि याच्या माध्यमातून देशामध्ये नव्हे तर जगभर असा मेसेज आहे की शिर्डीचे नागरिक श्रद्धाळूंना स्वागत करण्यासाठी आतुर आहेत. बाबा आपल्या भोवती आहेत, गावातच आहेत असं त्यांचे मोठे मन दाखवून ते कदाचित हे सगळे लोक स्वीकारतील अशी मला आशा आहे. बघूया आपण काय होतं ते. विधायक रवि राणा को पुलिस ने गिरफ्तार किए जाने के विरोध में अंजनगांव सुरजी तालुका के युवा स्वाभिमान कार्यकर्ताओं ने नेभोरा फाटा पर चक्का जाम आंदोलन किया. दिवाली के सामने किसानों के घर में अंधेरा नहीं रहे इसलिए आमदार रवि राणा ने मोजरी पर चक्का जाम आंदोलन किया था जो करीब 2 घंटे तक चला और आमदार रवि राणा ने गिरफ्तारी दी. आमदार रवि राणा के साथ में 100 किसानों को भी गिरफ्तार किया गया. तत्पश्चात आमदार रवि राणा के लिए रात 12 बजे तक कोर्ट खुली थी लेकिन आमदार रवि राणा ने जब तक किसानों की समस्या का समाधान नहीं होता तब तक जमानत लेने से इनकार कर दिया. आमदार रवि राणा के सरकार विरोधी इस आंदोलन में आज अंजनगांव की युवा स्वाभिमानी संगठन शाखा ने भी निम्बोरा फाटा पर चक्का जाम आंदोलन किया. किसानों को प्रति हेक्टर 50,000 मुआवजा मिले और बिजली का बिल माफ हो ऐसी प्रमुख मांगे थी. दिनांक 13 तारखेला आमदार रविभू राणा यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत दिवाळीमध्ये मिळावी यासाठी आणि वीज बिल माफ व्हावे यासाठी मोजरी येथे गुरुकुंज मोजरी येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये आमदार रविभू राणा व त्यांच्यासोबत 110 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनामध्ये आंदोलन करण्यात आले. तसेच अंजनगाव सुजी तालुका येथे निंबारी फाट्यावर अजू देशमुख मंगलभाऊ कोकाटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं, रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आमदार रवि राणा का यह आंदोलन पूरे जिले में किसानों की समस्या को सामने रख कर ठाकरे सरकार से इस्तीफा मांगना है. शहर में एक तरफ कोरोना के मरीजों की संख्या कम होते दिखाई दे रही है तो दूसरी तरफ डेंगू के मरीज बढ़ते नजर आ रहे हैं. आरोग्य विभाग की ओर से शहर में जनजागृति अभियान जारी किया गया है. दिवाली के सामने किसानों के घर में अंधेरा नहीं रहे इसलिए आमदार रवि राणा ने मोजरी पर चक्का जाम आंदोलन किया था जो करीब 2 घंटे तक चला और आमदार रवि राणा ने गिरफ्तारी दी. आमदार रवि राणा के साथ में 100 किसानों को भी गिरफ्तार किया गया. तत्पश्चात आमदार रवि राणा के लिए रात 12 बजे तक कोर्ट खुली थी लेकिन आमदार रवि राणा ने जब तक किसानों की समस्या का समाधान नहीं होता तब तक जमानत लेने से इनकार कर दिया. आमदार रवि राणा के सरकार विरोधी इस आंदोलन में आज अंजनगांव की युवा स्वाभिमानी संगठन शाखा ने भी निम्बोरा फाटा पर चक्का जाम आंदोलन किया. किसानों को प्रति हेक्टर 50,000 मुआवजा मिले और बिजली का बिल माफ हो ऐसी प्रमुख मांगे थी. दिनांक 13 तारखेला आमदार रविभू राणा यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी
शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत दिवाळीमध्ये मिळावी यासाठी आणि वीज बिल माफ व्हावे यासाठी मोझरी येथे गुरुकुंद मोझरी येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये आमदार रवी राणा व त्यांच्यासोबत 110 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनामध्ये आंदोलन करण्यात आले. तसेच अंजनगावसुजी तालुका येथे निंबारी फाट्यावर अजिबू देशमुख मंगलभाऊ कोकाटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं, रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आमदार रवी राणा का यह आंदोलन पूरे जिले में किसानों की समस्या को सामने रख कर ठाकरे सरकार से इस्तीफा मांगना है. दिवाळी गाय वर्षी शेतकऱ्याची दिवाळी अंधारातच झाली. जे सोयाबीन गेलं, कापसावर बोंडळी आली, संत्रासाठी व्यापारी येत नाही आहे, आणि अशातच सरकारकडून काही मदतीची अपेक्षा होती परंतु ती दिवाळीच्या अगोदर न पोचल्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी यावर्षी पूर्णतः अंधारात गेली आणि सर्व शेतकऱ्यावर एक संकट आहे. त्या संकटातून आहे शेतकरी निघो अशीच प्रार्थना करतो आणि सर्वांना दिवाळीची शुभेच्छा. त्यातील सर्व शेतकरी शेतबांधवांना तसेच सर्व व्यापारी सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच कोरोनाच्या महामारीमुळे आपण बचावलो तसेच सर्व शेतकऱ्याचं नुकसान जे झालं त्याच्यातून शेतकऱ्यांना कोणाचं दिवाळीवर आपली काय प्रतिक्रिया? यावर्षी मागच्या वर्षी पीक चांगलं झालं होतं, यावर्षी पण शेतकऱ्यांचे हाल झाले असं म्हणत आहे. शेतकऱ्याचे हाल तर झालेच आहे. सोयाबीनवर जो व्हायरस आला त्याच्यामुळं सोयाबीनची उत्पादकता कमी झाली आणि परिणामी आमच्या मार्केटमध्ये आवक कमी झाली सोयाबीनची. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तर आवक कमीच आहे. भाव काय? मागच्या वर्षी तुलनेत तरी यावरनं भाव चांगले आहे. जवळपास 3200 ते 4300 सोयाबीन खर्चाला आहे. जे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जे विकास कार्य झाले त्यामध्ये अजून झालेले विकास कार्य प्रास्ताविक विकास कार्य कोणकोणते? प्रास्ताविक तर विकास कार्य फक्त आता आम्ही 180 दुकानाचं कॉम्प्लेक्स आहे अचलपूर रोडकडून आणि दुसरं आणि शेतकऱ्यांकरिता कमी दरात शेतकऱ्यांच्या मुलामुलीकरिता लग्न व्हावासाठी आम्ही चिलीगोडाची दुरुस्ती केली. त्यासमोर शेड आहे आणि प्रास्ताविकही आमचे 3 शेड आहे. शेतकऱ्यांसाठी आपली काय प्रतिक्रिया? ज्या प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाला भाव आज चांगला मिळत आहे आणि नगदी त्यांना पेमेंट मिळत आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यात एक नंबरची प्रगतशील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्याचं कारण की इथं जे व्यवस्थापक आहे माननीय श्री अजय पाटील टवलारकर व सर्व संचालक मंडळ यांचं कोणत्याही विषयावर मुद्देसूद अनुसरण करून कोणत्याही विषयाचा चांगला तोडगा काढून कास्तकार व्यापारी व सर्वांना घेऊन चालणारी ही अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. इथे जे अजय पाटलाच्या नेतृत्वात काँक्रीटीकरण शेड बांधणे दुकानं बांधणे आणि हा 26 एकराचा एरिया आहे. हा इतका मोठा एरिया कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समितीला एवढ्या मेन रोडवर मिळू शकत नाही. इथे मेळघाट धारणीमधून लाखो पोत्याची आवक होते. त्या सर्व कास्तकारांचं समाधान नगदी चुकारे. त्याचप्रमाणे आता इथे एक मंगल कार्यालयाचं मोठं बांधकाम चालू झालेलं आहे. ते मंगल कार्यालयही आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी एक बांधकाम चालू आहे. आणि इथे
जे काँक्रीटीकरण जे झालं आहे यावर्षी म्हणजे पहिलेच झालेलं आहे, परंतु हे मास्त कास्तकारांचे जे ओले झालेले माल हे ते जर आले तर त्यांना ते सुकून त्यांना त्याच्यावर 400 ते 500 रुपये प्रति क्विंटलचा भाव जास्त मिळाला। हे फक्त हे इथं काँक्रीटीकरण आणि एवढा मोठा एरिया असल्यामुळे मिळाला। शुभेच्छा। परंतु सर्व इथे व्यवस्थित आहे। मी सर्व कास्तकार संपूर्ण सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीनं निर्माण केलेल्या आणि जशी जशी आता वेळेनुसार गरज भासेल तशा सर्व सुविधा देण्याचा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रयत्न करेल आणि प्रस्तावित हे एक कोल्ड स्टोरेज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, कारण की हा अचलपूरचा लोक हा पूर्ण संपूर्ण उलिताखाली येणारा उलिताची शेती इथं होते। इथं मोठ्या प्रमाणात संत्र, केळी, फळबाग ह्या जास्तीत जास्त इथं याचं उत्पादन होते आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि सोयीच्या दृष्टीनं इथं शीतगृह एक मोठं एक 4 ते 5 हजार मेट्रिक टनचं कोल्ड स्टोरेज हे उभारावं हे इतकं प्रस्तावित सध्या तरी आहे आणि काळानुरूप समोर जस ज्या ज्या आवश्यकता गरजेनुसार किंवा नवीन तंत्रज्ञानानुसार वाटतील तसं करण्याचा आमचा मानस आहे। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, यावेळेस आपल्याला काय वाटते मागच्या दिवाळीपेक्षा यावेळेस जे नुकसान झालं, पिकाचं नुकसान झालं त्यामुळे भावसुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही असं नुकसान या अतिवृष्टीमुळं आणि कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातल्या लोकांचं यावर्षी नुकसान झालं आहे। त्याला काही इलाज नाही त्याला आणि त्याचप्रमाणात शेतकऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे। शासनाचे जे नवीन धोरण आहे त्यावर असं वाटते का की भविष्यात कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या महाराष्ट्रातल्या आहेत, आपण स्वतः 5 वेळा सभापती राहिलेले आहे, सहकार क्षेत्रामधला चांगला अभ्यास आपल्याला आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं नवीन सरकारच्या जे धोरण आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। परिस्थितीनुसार महाराष्ट्र सरकारचं धोरण हे जे आहे दिवाळीच्या पावन पर्वावर अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारे शेतकरी शेतबांधवांना काय काय व्यवस्था केलेली आहे आणि या दिवाळीवर आपली काय प्रतिक्रिया? सगळ्यात पहिले मी सर्व तालुक्यातील शेतकरी, कामगार, अडते व्यापारी आणि सर्व नागरिकांना दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा देतो। यावर्षी मक्याचे उत्पन्न जास्त झाल्यामुळे शेतमालाची आवक भरपूर प्रमाणात मक्यामध्ये आली, दुसऱ्या नंबरवर सोयाबीन राहिले। शेतमालासाठी इथं शेतकऱ्यासाठी भरपूर प्रमाणात 3 शेड उभारण्यात आलेले आहेत। एकंदरीत 1 लाख पोते कधी आले तर शेतकऱ्याचा माल ठेवण्याची एवढी क्षमता आमच्या मार्केटमध्ये आहे। पाणी च्या बाकीच्या सगळ्या व्यवस्था शेतकऱ्याला ज्या व्यवस्था लागतील, काँक्रीटकरण, कामरीकरण, वेळेवर पैसा, भावाची हमी, 100% त्याच्या मालाचं रक्षण, ह्या सर्व सुविधा आम्ही शेतकऱ्यांना देतो। एकूणच यावेळेस जे उत्पन्न होतं सोयाबीन म्हणा किंवा बाकी किंवा हे खराब झालं आहे अकाली पावसामुळे, यावर काय आपली म्हणणं? यावर्षी सोयाबीनचे पीक एकदम शेतकऱ्याला फार मोठं नुकसान झालं आहे। एकरी 50 किलोपासून तर जास्तीत जास्त 3 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज लागलेला सोयाबीनमुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं आहे। आणि जे पहाडातला शेतकरी आहे त्याला थोडा बहुत मक्याचा सहारा मिळाला आहे, बाकी इकडे तो जो ग्रामीण पट्ट्यातला शेतकरी आहे तालुक्यातील अचलपूर तालुक्याचा, हा कापूस, बोंडाळी, सोयाबीन आणि या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आणि सध्यास्थितीत संत्र्याला पण भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्याची फार स्थिती अडचणीत आहे। अमरावती जिले की सबसे बड़ी कृषि मंडी मानी जाने वाली अचलपुर कृषि मंडी में इस बार अनाज की आवक अच्छी दिखे जा रही है। अकाल बारिश से फसल प्रभावित होने के बावजूद भी अचलपुर कृषि मंडी में किसानों को अच्छे दाम दिए गए हैं। यहाँ के अड़तिया व्यापारियों द्वारा किसानों को नगद भुगतान किया है। दीपावली के पावन पर्व पर यहाँ पर अचलपुर कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति अजय पाटिल ने सिटी न्यूज़ से बातचीत करते हुए यहाँ के विकास कार्यों का ब्यौरा दिया। साथ ही उन्होंने बताया कि आने वाले समय में वे किसानों को कोल्ड स्टोरेज यहाँ पर उपलब्ध कराएंगे। इसी के साथ साथ किसानों की बेटी के विवाह कम से कम खर्च में होने के लिए उन्होंने यहाँ पर एक मंगल कार्यालय का भी निर्माण किया है। कुल मिला के अचलपुर कृषि उत्पन्न बाजार समिति में किसानों को, कास्तकारों के
माल को सुरक्षित रखने के लिए शेड बनाए गए हैं, साथ ही किसानों को नगद भुगतान भी यहाँ पर किया जा रहा है। कुल मिला के दीपावली पर आप देख रहे हैं यहाँ पर अनाज की आवक काफ़ी हुई है, परंतु इस बार सोयाबीन को भाव नहीं मिलने से किसान के परिवार भी प्रभावित हुए हैं। परतवाड़ा अचलपुर के सभी शहर के नगर नागरिक और व्यापारी वर्ग को मेरा दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। आज दीपावली का जो पर्व है, कोविड-19 के वजह से थोड़ा माहौल जिस प्रकार का होना चाहिए था, दीपावली के फटाके का रंगर एक उत्साह, थोड़ी उमंग आपके इस पूरे देश भर में उत्साह थोड़ा सा कम है। उसके बावजूद भी अपन हिंदू त्यौहार दीपावली का एक सबसे बड़ा माना जाता है, और इस पर्व के अंदर पूरे वर्ष भर का एक बड़ा त्यौहारों की वजह से और 6-8 महीने से जो लोगों ने लॉकडाउन के पीरियड में जो अपने आप में जो सामना किया वाला था बंद का, उसका भी उत्साह और जिसके ऊपर विड़म्बना भी आई वाली थी, उन परिवारों को भी थोड़ा सा माहौल में उभरने को समय लगेगा। इन सभी को देखते हुए दीपावली का त्यौहार जो है, मैं अचलपुर सरापा एसोसिएशन और राजस्थान रूरल पंच, मैं अचलपुर सराफा एसोसिएशन और अग्रवाल पंचायत की ओर से सभी को शुभकामना देता हूँ। परतवाड़ा में मदन इंजीनियरिंग के माध्यम से आपने सबसे बड़ी तोप बनाई है, जो भारत में शायद सबसे बड़ी तोप है जी जी, और किस प्रकार से ये तोप बनाने का आपको एक कल्पना आई और क्या इसके अंदर साकार होता है, क्या मैसेज दे रही है? एक्चुअली ये तोप बनाए थे मेरे पापा जी ने, शिवाजी महाराज शस्त्र प्रदर्शन था अमरावती में, उसके लिए ये तोप का निर्माण किया गया था, और शस्त्र प्रदर्शन में करीबन 22 गांव में ये तोप घूमी है। उसके बाद इस तोप को यहाँ परतवाड़ा में ही रखने का हम लोगों ने डिसाइड किया है, और अभी सबसे बड़ी यानी स्केल मॉडल है ये, इसमें की जो तोप है ये राजस्थान के पास में एक जगह है वहाँ पे लगी हुई है। अभी तो कैसा है, इस तोप को पहले यहीं रखना है, बीच में चल रहा था कि वाघा माता के पास की एक जगह है वहाँ रखना, अभी कुछ लोग बोल रहे हैं इसको चिकलदारा में रखना, डिसाइड नहीं है, लेकिन जब तक इसका कोई डिसीजन नहीं होता इसको परतवाड़ा में यहीं रखने का। मुझे एक बात बताइए, जैसा ये कहा जाता है कि भाई ये सबसे बड़ी तोप है जी, जो तोप जहाँ जहाँ भी है किलो में जनरली तोप हुआ करती थी, और कई बार दर्शकों ने तानाजी फिल्म में पहली बार सब तोप देखी है जी, नागिन नाम से जी जी, तोप का क्या सबसे बड़ा साइज है भारत के अंदर, जो सबसे बड़ी है इसका साइज क्या है? आमेर का जो किला है वहाँ पे भारत की सबसे बड़ी तोप है, उसकी जो साइज है उससे करीबन ये 1.5 मीटर बड़ी है, हाइट और चप्पों का जो भी डायमीटर है वो भी बड़ा है। इसको एक स्केल मॉडल के रूप में बनाया है, उतना वेट तो नहीं है और इसकी मारक क्षमता भी नहीं है, और एक्चुअली इसको इसी तरीके से ब्लास्टिंग करने के लिए नहीं बनाया है, इसको एक पूरे स्केल मॉडल करके ही बनाया गया है। इसका 40 फीट से लेके तो 200 मीटर तक के अपन इसको ब्लास्टिंग कर सकते हैं अगर चाहे तो, पिस्टन और हाइड्रोलिक चीज़ें लगा के, लेकिन इसको स्केल मॉडल करके यूज़ करना है और इसीलिए इसको बनाया है। इस दीपावली पर क्या कहेंगे आप एक बार इस तोप को देखने के लिए आने के लिए जो आपके जाने वाले? और देखिए दीपावली एक विषय अलग है, हम लोगों ने इसको दशहरे पे भी रखा था और दीपावली पे भी ये रखी है अपने पास में। दशहरे पे शस्त्र पूजन हुआ, शस्त्र पूजन करके हम लोगों ने इसको किया है। अब कोरोना और कोविड के कारण तो वैसे भी दीपावली लोगों की थोड़ी सी मुश्किल। और भी आपके नए नए प्रोजेक्ट क्या चालू है इसके अलावा भी? मेरे काफ़ी सारे प्रोजेक्ट हैं एक्चुअली, हम लोग जो मेन काम कर रहे हैं अम्यूजमेंट राइड मैन्युफैक्चरिंग का कर रहे हैं, और आसपास के एरिया में मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, और 2-3 साल पहले हम लोगों ने कुछ मटेरियल बाय डीलर बाहर भी सप्लाई किया है, जैसे मलेशिया, सऊदी अरब के लिए भी किया हुआ है। अभी जो बड़े प्रोजेक्ट चल रहे हैं मेरे पास, इसमें महानगर पालिका पूना, औरंगाबाद, सातारा, इन जगहों पे मैं ट्रेन का ही काम ज़्यादा कर रहा हूँ। अभी हम लोगों ने एक नया काम फिर से, थोड़ा सा कोविड में जो गवर्नमेंट के काम नहीं मिल रहे
इसलिए चिकलदारा में भी एक प्रोजेक्ट कर रहे हैं हम लोग, जिसमें एडवेंचर पार्क है, बच्चों के लिए काफ़ी ट्रेन वगैरह झूले और रूट्स चीज़ों पर भी काम कर रहे हैं। अमरावती शहर में दीपावली के दिन की रोशनी की सजावट का नज़ारा ड्रोन के माध्यम से लिया गया। आइए देखते हैं दीपावली के दिन का यह दृश्य। अमरावती, इंद्र की नगरी, स्वर्ग भूमि, छोटा खूबसूरत शहर, आध्यात्मिक सांस्कृतिक नगरी अमरावती। इतिहास साक्षी है अच्छाई और बुराई, सत्य और असत्य, सुर और असुर की लड़ाई में विजय हमेशा अच्छाई, सत्य और सुर की ही हुई है। कोरोना नामक असुर से लड़ाई में भी सुर विजय पथ पर अग्रसर है, जिसका प्रमाण है ये दीपोत्सव। दीप आस्था के, दीप विश्वास के, जो सदैव ये कहते हैं कि चाहे कितना भी घना तम हो, हम हार नहीं मानेंगे। तिमिर से लड़ाई जारी रहेगी, उजाले यूं ही झिलमिलाएंगे, रोशनी अपनी किरणें बिखेरेगी, प्रकाश पुंज जगमगाएंगे, नई आभा से नव निखरेगा, चमकती धारा खिलखिलाएगी, ये स्वर्ग धारा हमारी अमरावती यूं ही झिलमिल करे जगमगाए, हमारी आस्था उम्मीदों विश्वासों के दीप कभी बुझने ना पाए। तिमीर का छोड़ देती यदि कहीं संदेह दिवाली, तमक कर यूं न बन पाता हमारा गेह दिवाली, रोशनी से जगमगाती उजियारी इस रात में, स्नेह प्रीत से झिलमिलाता तुम्हारा नेह दिवाली। इन्हीं शुभकामनाओं के साथ सिटी न्यूज चैनल की ओर से रोशन अमरावती और बुलंद हौसलों वाले सभी अमरावती वासियों को दिवाली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। यदि आपको खाना बनाने में रुचि है और यदि आप नए व्यंजन सीखना चाहते हैं, तो सिटी न्यूज आपके लिए ला रहा है एक नई पहल। चलिए देखते हैं विधि स्वादिष्ट व्यंजन की। हेलो फ्रेंड्स, द टेस्ट ऑफ इंडियन किचन में आपका स्वागत है। आज हम बनाने जा रहे हैं स्टफ मसाला पराठा। इसे बनाने के लिए चाहिए हमें 2 चम्मच मिर्च, 4 चम्मच धनिया, 1 चम्मच जीरा, चुटकी भर हींग व नमक। एक बाउल लेंगे हम, उसमें मिर्च, धनिया, जीरा, हींग,
व नमक डालेंगे। अब इसमें 4 चम्मच बड़े तेल डालेंगे। और उसे अच्छी तरह से मिक्स कर लेंगे। अब हम एक लोई लेकर उसको थोड़ा बेलेंगे। अब उसमें हम 1 चम्मच मसाला डालेंगे और उसे चारों तरफ फैलाएंगे। अब कुछ इस तरह से उसे फोल्ड करेंगे। चाहे तो आप इसमें अजवाइन या आमचूर भी मिला सकते हैं। अब हम अपने पराठे को बेलेंगे। अब हम इसे तवे पे डालेंगे। ये 5 मिनट में तैयार होने वाला ब्रेकफास्ट है। अब हम इसे एक तरफ तेल लगाएंगे और पलट के धीमी आंच पर उसे सेकेंगे। अब हमारा पराठा एक तरफ से ब्राउन हो चुका है। अब हम उसे पलटेंगे और उसे थोड़ा दबाकर सेकेंगे। अब हमारा नाश्ता तैयार हो चुका है। आप इसे दही के साथ सर्व कर सकते हैं। यदि आप खाना बनाने का शौक रखते हैं तो आप हमसे इस नंबर पर संपर्क कर सकते हैं। नंबर है 9370067111। एक नजर शहर में कोरोना की स्थिति पर। जाते जाते फिर एक बार नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। समय हो चला है आपसे विदा लेने का। फिर होगी मुलाकात ताजा नए समाचारों के साथ। तब तक के लिए बने रहिए सिटी न्यूज के साथ।